सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूया, ते म्हणजे वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून अर्थात 1 जानेवारी 2022 पासून 5 ऐवजी 12% जीएसटी लावण्यात येणार आहे. ही 12% जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी. तसंच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसान भरपाई 14% वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही कायम ठेवण्यात यावी अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. जीएसटी परिषदेची 46वी बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकसान भरपाई 14% वार्षिक वाढीसह देण्यात यावी आणि ती 30 जून नंतरही कायम असावी असं या पत्रात अजित पवारांनी नमूद केलंय. तर 5%-12% वाढलेला जो जीएसटी आहे तो कमी करावा अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्य कोरोनामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. एकीकडे उद्योग व्यापार अर्थव्यवस्थेवर या सगळ्याचा परिणाम होतोय. राज्यांसमोर आर्थिक संकट उभी आहेत. नागरिकांसमोरच्या आर्थिक अडचणी सुद्धा वाढत आहेत. अशा परिस्थितीत धागे कापड कपडे आदी वस्त्रोद्योगाशी संदर्भातल्या उत्पादनांवर जीएसटीमध्ये 5%-12% होणारी वाढ अन्यायकारक आणि अव्यवहार्य आहे. त्यामुळे महागाई वाढून त्याचा फटका नागरिकांना बसेल. राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम होईल. त्यामुळे वस्त्रोद्योगाशी संदर्भात उत्पादनांवरील जीएसटी वाढ रद्द करावी अशी मागणी अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.